विधानसभेचं बिगुल वाजताच राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. मात्र असं असताना भारतीय दलित पॅन्थर संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेत एक वेगळी भूमिका जाहीर करण्यात आली. नेमकी काय भूमिका जाहीर केली, काय भूमिका घेतली विधानसभेच्या अनुषंगाने? विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय दलित पॅन्थरची भूमिका अशी आहे की निवडणूक लढवणे आमचा उद्देश आहे. भारतीय दलित पॅन्थरचा मुख्य उद्देश आहे की सामाजिक प्रश्नासाठी एकच म्हणजे संघर्ष करणे. संविधानाने दिलेला न्याय हक्क जर आम्हाला सरकार देत असेल तर ते संघर्षाच्या माध्यमातून संघटित होऊन मिळवून घेणे आमचा उद्देश आहे. आता पूर्वी भारतीय दलित पॅन्थर ताकदीनं काम करायची, बळानं करायची, पण आता आजच्या युगामध्ये आता बुद्धीनं काम करायची. पण आजची भारतीय दलित पॅन्थर आता सुशिक्षित आहे, त्यांना आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज आहे, त्यामुळे आता केडर बेसच्या माध्यमातून कार्यकर्ता प्रशिक्षित करून एकजुटीनं संघर्ष करण्याच्या तयारीत भारतीय दलित पॅन्थर. पण आता आगामी निवडणूक लागलेल्या आहेत, बाबासाहेबांना दिलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून कुणाला ना कुणाला मतदान करावं लागणार आहे. म्हणून आजपर्यंत आम्ही 1995 दलित पॅन्थर विलीन झाली होती ऐक्यामध्ये. त्याच्यानंतर सामाजिक प्रश्नावर लढताना कोणी नेता आमचा दिसत नाही, जो तो निवडणुकीमध्ये गुंगा. आता या ठिकाणी समाजात प्रश्नावर कोण लढणार? पण भारतीय दलित पॅन्थरला आम्ही पुन्हा पुनर्जीवित केलेलं आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे की जे आमचे हक्क आहेत, संविधानिक, शैक्षणिक, राजकीय असतील, आर्थिक असेल, शासकीय सेवेतील असतील किंवा कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत असतील, ते सगळे मार्ग आता सरकार बंद करत आहे. का करत आहे तर आमचं संघटन नाही आणि त्याच्यासाठी संघट असल्यामुळं हे सगळे मार्ग आमचे बंद केले. म्हणून या ठिकाणी सरकारला जॉब विचारण्यासाठी, आमचे न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी आम्ही संघटन तयार केलं. आणि आता त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये अन्याय त्याच्याने पगार वाढलेले आणि पीडितावरच गुन्हे दाखल केले जातात, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा समाज भयभीत आहे. म्हणून या भयभीत समाजासाठी या ठिकाणी आता उद्याच्या काळामध्ये निवडणुका होत आहेत, त्या भयभीत समाजाला कोण जर पाठबळ देत असेल किंवा संरक्षणाची हमी देत असेल तर ती हमी देणारा जर पत्रकारासमोर आश्वासन देत असेल तर आम्हाला माहीत आहे पत्रकाराच्या समोर आश्वासन दिले तर पत्रकार आश्वासनाची पूर्तता करून घेतात, पण आमचा विश्वास पत्रकारासमोर आहे. म्हणून आम्ही पत्रकारांना या ठिकाणी विनंती केली आहे की आमच्या संरक्षणाची, आमच्या आरक्षणाची हमी जर कोण घेत असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, त्यांना मतदान करू पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जर आमची कुणी हमीच घेत नसेल, आम्हाला कोणी देतच नसेल तर आम्ही कुणी राजकीय पुढे भीक मागणार नाही, आम्ही नोटाला मतदान करू. पण आम्ही त्याला भीक मागणार. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आता दलित पॅन्थर म्हणून काही एखादा उमेदवार लातूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात? नाही नाही, भारतीय दलित पॅन्थरचं धोरण निवडणूक लढवणे नाही. संविधानिक मार्गाने बाबासाहेबांनी मरणोत्तर सल्ला दिलाय, मी दिलेलं संविधान किती जरी चांगलं असलं तर चालवणारे ना नालायक निघाले तर तुम्हाला संघटित राहून संघर्ष करून तुमचे हक्क मिळवून घ्या हे बाबासाहेबांना सांगितलेलं आहे. त्यानुसार आम्ही आता संघटित होऊन संघर्ष करणार. संघटनेचं लातूर जिल्ह्यापुरतं मर्यादित असलेली भूमिका आहे का संबंध महाराष्ट्रात देशात काय? ते महाराष्ट्रभर काम चालू आहे, कार्याध्यक्ष मी आहे, औरंगाबादला काम चालू आहे, जालन्याला काम चालू आहे, आता तिकडे पत्रकार परिषदा घ्यायची आहे, तिकडे जाऊन करायचं काम अंडरग्राऊंड काम चालू आहे, चार भिंतीच्या कार्यकर्ता प्रशिक्षित करणं चालू आहे. आमचं काम डिजिटल हिरो नाही, भारतीय दलित पॅन्थर तळागाळातल्या लोकांसाठी संघर्ष करणारे भारतीय दलित डिजिटल हिरो पॅन्थर नाही. किती मोठी संघटना, किती मोठी संख्या होईल लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये? लातूर जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित कार्यकर्ता 500, जिल्हा संयोजक 20 आहेत, 50 तालुका संयोजक आहेत. या पद्धतीने आमचं काम चालू आहे.